subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नवी मुंबई कोपरगणे या ठिकाणी रविवारी 17 जानेवारी रोजी प्रभाग क्रमांक 52 माजी नगरसेविका भारती पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडले. या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी हळदी कुंकू समारंभाचे देखील आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेविका भारती पाटील व माजी नगरसेवक रविकांत पाटील यांनी कोरोनाच्या काळात या प्रभागात मोठ्या प्रमाणात नागरिकांना मदतीचा हात दिला. तसेच 100% कोरोनामुक्त सोसायटीचा सत्कार या दरम्यान आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. माजी नगरसेविका भारती पाटील यांनी महिलांना हळदी कुंकू लावून वाण दिले. भारती पाटील यांचे कौतुक करत आमदार गणेश नाईक यांनी सांगितले की त्यांच्या माध्यमातून या प्रभागातील नागरिकांच्या समस्या या सोडवल्या जातील. वार्ड क्रमांक 52 कोपरखरणे येथे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं. भारतीय जनता पक्षाच्या विचाराचं कार्य इथून सुरू होणार आहे आणि ॲडव्होकेट भारती पाटील ह्या प्रभागामध्ये जनसंपर्क साधतील, जनतेची सेवा करतील. रविकांत पाटीलसुद्धा आहेत त्यांच्या मतीला, परंतु ते दुसऱ्याकडेसुद्धा काम करतील. दुसरं कोण होतं ते वाईट होतं असं मी म्हणणार नाही, तो बोलण्याचा मला अधिकार पण नाही. परंतु पुढच्या कालखंडामध्ये ॲडव्होकेट भारती पाटलांनी या परिसराची सेवा करावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि ती त्याकरता पार्टीच्या नेतृत्वाला आम्ही कन्व्हिन्स करू आणि मग भारती पाटलांच्या माध्यमातून इथली जनता प्रश्न त्यांच्याकडे आणेल आणि ते प्रश्न सुटतील. त्या सांडे पाटील हा फणसासारखा फणस, कधी कधी देवीदास पाटील हे थोडेसे म्हणजे चिडून बोलायचे, अन्यायाविरुद्ध अन्याय दिसला का तो चिडायची, परंतु मनातून हा रसाळ माणूस होता आणि देवीदास सांडे पाटील नसल्याचं एक पोकळी निश्चितपणे जाणवते. बाब अशी आहे की भारती पाटलांनी ह्या प्रभागातले तर पलीकडच्या प्रभागातसुद्धा अतिशय जीव धोक्यात घालून सुरुवातीच्या कालखंडात मास वाटण्याकरता, कोरोनाची बाधा होणे म्हणून ज्या गोळ्या वाटण्याकरता, सॅनिटायझर वाटण्याकरता, अन्नधान्य वाटण्याकरता, रस्त्यात फ्युमिकेशन करण्याकरता, अशा विविध कारणाकरता जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी भारती ॲडव्होकेट भारती पाटील आणि रविकांत पाटील यांनी दोन्ही या प्रभागामध्ये कार्यरत राहिले आणि त्याच्या अनुषंगाने जनतेला एक दिलासा मिळाला. CCTV साठीसुद्धा पैसा आहे, रस्त्याची कामं पण होतील. जो सरप्लस पैसा आहे तो पैसा म्हणजे 150 कोटी रुपये कुठल्याही इन्स्टिट्यूटला द्या, तिथून लस आणा आणि नवी मुंबईची जनतेला फुकट वाटा. नवी मुंबई महानगरपालिकेवर जर असा प्रसंग आर्थिक आला तर ही जनता
स्वतः घेऊन त्या ठिकाणी पैसे घेऊन येईल आणि मी त्याचं नेतृत्व करेन किंवा आपली महानगरपालिका अडचणीत आहे आपण सगळ्यांनी 1,000 रुपये काढूया. उलट श्रीमंत देतीलच, म्हणजे श्रीमंतामध्ये सगळेच काय म्हणजे मस्तीवाले असतात असा भाग नाही, परंतु श्रीमंताच्या पुढे एक पाऊल गोरगरीब जे झोपटीतले LIG MIG-मधले लोक पुढे येतील. तर माननीय आयुक्तांना मी त्याविषयी बोललो आहे, पुन्हा सुद्धा या गुरुवार शुक्रवारी मीटिंग असेल त्याला मी आग्रह धरेन आणि जर नाही झालं तर रस्त्यावर सुद्धा म्हणजे काय तोडफोड आणि जाळपोळ करण्यासाठी नाही, परंतु जनसामान्यांच्या हिताकरता हा आग्रह धरण्याकरता रस्त्यावर पण उतरू. माझं म्हणणं आहे की एखादा जर योद्धा हवेमध्ये तलवार फिरत बसला किती वेळ तलवार फिरत बसेल तो, समोर तिथे आपण जायचंच नाही. कारण प्रश्न असे नवीनची जनता जाणून आहे, ये पब्लिक है सब जानती है. ओके, या प्रभागात बाग बगीचे आहेत पण मुलांसाठी खेळायला गार्डन उपलब्ध नाही आहे, त्यामुळे सर्वप्रथम माझी ती जबाबदारी असेल व नागरिकांच्या समस्यांचे निवारण करणे हे माझे काम आहे असे सांगत माजी नगरसेविका भारती पाटील यांनी आपले मत मांडले. जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन हे एक आपण औपचारिक असा कार्यक्रम घेतलेला आहे, पण खरं म्हणजे मागील जवळजवळ 1.5-2 वर्षांपासून त्याच्या आधी सुद्धा पण 2 वर्षापासून आम्ही इथे कार्यरत आहोतच. मला इथे सांगू इच्छिते मी की प्रभाग क्रमांक 52 जो आहे तो आधी 33 वॉर्ड नंबर जो होता रविकांत पाटील यांचा त्याचाच भाग होता आणि त्यामुळे इथले नागरिक हे आमचे आधीपासूनचे जवळचे आहेत, आमचे हितसंबंध आहेत. मतदार सोडून द्या पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा हे कौटुंबिक असं नातं आमचं त्यांच्याबरोबर झालेलं आणि त्यामुळे विशेषतः या कोरोना कालावधीमध्ये आम्ही जास्तीत जास्त नागरिकांना जे आपण सुविधा देऊ किंवा अडचणी होते आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर ते सर्व करण्यामध्ये आम्ही इथे सहकार्य करू शकतो. मी जसं आत्ताच सांगितलं की आधीसुद्धा 52 वॉर्डमध्ये जे नागरिक आहेत ते रविकांत पाटीलांच्या 33 वॉर्ड क्रमांकाच्या वॉर्डमध्येच आहेत, जवळजवळ आपण 40% म्हणूया, आणि त्यामुळे त्यांच्याशी आधीपासूनच संवाद साधला जात होताच, पण विशेषतः या कालावधीमध्ये तो थोडा वाढला गेला कारण त्यांच्या काही समस्या होत्या, त्यांचं निराकरण होत नव्हतं आणि त्यांना एक थोडीसे आपुलकीचा ओलावा म्हणतो आपण त्याची आवश्यकता होती. आणि खरोखर या कोरोना कालावधीमध्ये जेव्हा सगळीकडे सामसूम रस्ते सामसूम होते आणि लोकांना अन्नधान्य मिळत नव्हतं, भाजीपाला मिळत नव्हता आणि इथे जे कोणी आहेत तेसुद्धा ते उपलब्ध नव्हते, त्यामुळे त्यांनीसुद्धा मदतीचा हात मागितला आणि अर्थातच आता मी सांगितलं मगाशी की नाईक साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण नवी मुंबईमध्ये त्यांनी त्यांच्या मायेची पखरण केली, लक्ष ठेवलं आहे, तर त्यांच्या माध्यमातून आम्ही सुद्धा या ठिकाणी नागरिकांना सर्व जास्तीत जास्त सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न केला. नेतृत्व करण्याच्या संधीबद्दल आपण म्हणाल तर ते खरं म्हणजे मी तसं काही नजरिया किंवा डोळ्यासमोर ठेवून इथे काम केलेलं नाही आहे. मी आधीपासूनच सामाजिक कार्यामध्ये कुठल्या ना कुठल्या निमित्ताने कार्यरत होतेच, त्यामुळे ज्या वेळेला आपण समोरच्याला गरज आहे आणि आपण ती गरज पूर्ण करतोय, मदत करतोय, ही भावना महत्त्वाची असते, त्यावेळेला निवडणूक वगैरे हे सर्व डोळ्यासमोर ठेवून कार्य करू शकत नाही आपण, नाहीतर मग आपण पिक अँड चूज करू की ही आपली माणसं आहे त्यांना मदत करू, ही आपली नाही त्यांना नाही, तर तशी काही भावना ठेवली नाही. आणि आपण जे आता म्हणालात की सर्व समस्या आहे, तर इथे काही ओपन प्लॉट्स वगैरे आहेत ज्याच्या माध्यमातून त्यांना खेळाची मैदानं वगैरे हवी आहेत, ज्यांचं म्हणणं होतं की इथे गार्डन्स आहेत म्हणजे बाग बगीचे आहेत पण मैदानं खेळायला नाही आहेत. आणि अजूनही काही समस्या आहेत ज्याची त्यांनी यादी मला दिलेली आहे, तर दादांच्या माध्यमातून त्यामध्ये कसे काही मार्ग काढता येतील ते निश्चितच आम्ही पाहू. यावेळी या कार्यक्रमाला आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, नवी मुंबई संघटना प्रभारी संजय उपाध्याय, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, समाजसेविका प्राची पाटील, माजी नगरसेविका सायली शिंदे, लता मडवी, कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक रविकांत पाटील, भारती पाटील व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. व्हिडिओ जर्नलिस्ट अरबासाठी सह प्रियोजनाचा रिपोर्ट, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.